विद्यार्थी मित्रो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड सी ई टी 2023 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, आपला 100 गुणांचा जो बी एड सी ई टीचा पेपर आहे, त्याप्रमाणे प्रश्नपत्रिका भाग 5 आज आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला, तंतोतंत आकृती शोधा. विद्यार्थी मित्रो, तंतोतंत आकृती शोधा यामध्ये आपल्याला प्रश्न आकृती दिलेली असते, ती आकृती पाहायची व दिलेल्या पर्याय आकृतीतून ती आकृती शोधायची असा हा प्रश्न असतो. तर ऑप्शन 2 ही आपल्याला करेक्ट आकृती पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रो, फरक काय आहेत ते आपण पाहू शकता. तर इथं पहिली जी आकृती आहे त्यामध्ये आपल्याला इथे मॅग्नेटसारखा जो भाग आहे इथे मध्ये एक रेष आपल्याला दिसते, तिथे ती पहिल्या आपल्या प्रश्नाकृतीमध्ये नाही. ही बाब आपण लक्षात घ्या. प्रत्येक आकृतीमध्ये आपल्याला काही ना काही डिफॉल्ट पाहायला मिळतो. ऑप्शन 2 करेक्ट आकृती होय. पुढचा प्रश्न, यामध्ये आपल्याला तंतोतंत आकृती शोधायची आहे. तर ही आकृती आपल्याला उत्तर आकृत्यामध्ये पर्यायामध्ये कोणती आहे, तर ऑप्शन 3 आपल्याला ती पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ पॉज करून आपण इतर आकृतीतील फरक जाणू शकता, पाहू शकता. दुसरं, जॉन व मोईस एका रांगेत उभे असून जॉनचा पुढून क्रमांक 17 वा मागून क्रमांक 8 आहे, तर मोईसचा त्याच रांगेत पुढून 6 क्रमांक असल्यास मोईसचा शेवटून क्रमांक कितवा असेल. तर विद्यार्थी मित्रो, हे आपल्याला दिलेल्या ऑप्शनमधून शोधायचं आहे, ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ऑप्शन 1 24, 2 19, 3 18 आणि 4 17. तर यातून आपल्याला ते कॅल्क्युलेट करून शोधता येईल. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, एका सांकेतिक भाषेमध्ये चौदा 11 41 म्हणजे नाना, तर त्याच भाषेत ससा हा शब्द कसा लिहावा लागेल. विद्यार्थी मित्रो, अक्षरमाला म्हणजेच लेटर सिरीज यावरती आधारित हा प्रश्न आहे. यासाठी आपणाला आपण सर्वप्रथम काय करायचं आहे, तर आपल्याला जो कोरा पेपर म्हणजेच कागद आपल्याला परीक्षेमध्ये दिला जाणार आहे, तर त्या कागदावरती विद्यार्थी मित्रो आपल्याला ABCD झेडपर्यंत काय करायचे आहे, काढून आखून ठेवायची आहे आणि त्याला क्रमांक द्यायचे आहेत, म्हणजे 1 ते 26 क्रमांक वरून द्यायचे आहेत आणि विद्यार्थी मित्रो खालून झेडपासून 1 ते 26 क्रमांक आपल्याला उलटे देत यायचे आहे. त्यावर आधारित हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. विद्यार्थी मित्रो, अशी ABCD आपण आखून घ्यायची आहे. तर आपण इथे पाहू शकता 14 नंबरला जे अक्षर आहे विद्यार्थी मित्रो आपल्याला त्यांनी 141 असा सांकेतिक अंक दिलेला आहे. तर 14 नंबरला N हे अक्षर आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो, 1 नंबरचं अक्षर म्हणजेच A, तर 141 याचा अर्थ मग काय झाला, NA म्हणजे ज्याला आपण ना असं म्हणू. त्यानंतर परत 141 दिलेले विद्यार्थी मित्रो, म्हणजे परत 14 आणि 1, तर 14चा अर्थ परत N आहे आणि 1चा अर्थ A म्हणजे नाना किंवा येणे. तर विद्यार्थी मित्रो, 14 1 असं ना तयार केलेलं आहे. तर आपल्याला सेम काय करायचं आहे, ससा हा आपल्याला शब्द तयार करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो, ससा यासाठी ते अक्षर कितव्या नंबरला आहे, तर ते 19 नंबरला आहे. तर एसाठी आपल्याला माहीत आहे 1 घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, ससासाठी 19, 1 साठी 1 म्हणजे ते 191 झालं, ते ससाठी झालं. तसेच परत 6 साठी 19 प्लस आपल्याला काय करावं लागेल, 1 घ्यावा लागेल म्हणजेच 1. तर 191 असं जर आपण लिहिलं तर ते ससा ठरते. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 191 हे आपलं करेक्ट उत्तर ससा हा शब्द होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जसे वीट बरोबर आहे भिंत, तसे वाक्य बरोबर काय. म्हणजेच भिंत ही जर विटापासून बनत असेल तर वाक्य जर एकत्र आले तर काय बनेल, 1 उतारा बनेल, 2 ओळ बनेल, 3 पुस्तक बनेल, 4 पाठ बनेल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 उतारा बनेल, म्हणजे ज्यावेळेस अनेक वाक्य एकत्र येतात त्यावेळेस उतारा बनतो, उतारा एकत्र आल्यानंतर पाठ बनतो आणि पाठ एकत्र आल्यानंतर पुस्तक बनते हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो, वाक्य व ओळ हे दोन्ही एकच आहे, त्यामुळे ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लावणी बरोबर आहे महाराष्ट्र, तर आसाम बरोबर काय, असा हा प्रश्न आहे. म्हणजे सहसंबंध या घटकातून आलेला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रो, 1 बिहू, 2 दांडिया, 3 कुचीपुडी,
चार कथकली, विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक आसामचं लोकनृत्य जे आहे ते बिहू हे होय, म्हणजेच महाराष्ट्राचं लोकनृत्य आपल्याला इथं दिलेलं आहे, तसाच संबंध आसामचा विचारलेला आहे, म्हणजेच उत्तर बिहू हे होय. विद्यार्थी मित्रो पुढच्या प्रश्नासाठी आपल्याला सूचना दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 व 7 साठी सूचना, दिलेल्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला काही अंक म्हणजेच 245 हा अंक आपल्याला दिलेला आहे व पाण्यातील प्रतिबिंब कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो व्यवस्थित निरीक्षण केले असता ऑप्शन 4 हे आपल्याला करेक्ट पाण्यातील प्रतिबिंब 245 या अंकाचे पाहता येते. विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न सेम तसाच आहे, पाण्यातील प्रतिबिंब इथं त्याचं चिन्ह दिलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो आपण व्हिडिओ पॉज करून हे पाहू शकता. तर ऑप्शन 1 ही जी आकृती आहे करेक्ट आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब ह्या आकृतीचे पाहायला मिळते. हे जे त्रिकोण आहे विद्यार्थी मित्रो तो खालच्या दिशेने आलेला आहे, वर्तुळ खाली जे होतं ते वरती गेलं आहे, म्हणजेच पाण्यामध्ये आकृती काय होत असते खालच्या दिशेने पडते. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, बगळ्यांना कावळे म्हटले, कावळ्याला पोपट म्हटले, पोपटाला मोर म्हटले, तर पावसात कोण नाचू शकेल? विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपल्याला नाचतो कोण पावसामध्ये हे माहीत असणं गरजेचं आहे, तो म्हणजेच मोर. तर मोराला काय म्हटले हे आपल्याला इथं ऑप्शनमध्ये पाहावं लागेल, म्हणजेच प्रश्नामध्ये पाहावे लागेल. तर विद्यार्थी मित्रो कावळ्याला पोपट म्हटले, पोपटाला मोर म्हटले, आणि विद्यार्थी मित्रो पोपटाला जर मोर म्हटले तर मोर नाचता असतो हे आपणास माहीत आहे, तर नाचणारा पक्षी इथे पोपट असणार आहे जो की पावसात नाचेल. ऑप्शन 1 बगळा, 2 कावळा, 3 पोपट, 4 मोर. तर विद्यार्थी मित्रो पोपट हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, हरिणाला माणूस म्हटले, माणसाला ससा म्हटले, सशाला बछडा म्हटले, तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण? विद्यार्थी मित्रो आपल्याला सर्वात प्रथम माहीत पाहिजे की बुद्धिमान प्राणी, सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता, तर तो मनुष्य किंवा माणूस हा होय. तर विद्यार्थी मित्रो माणसाला काय म्हटले, तर माणसाला ससा म्हटले आहे, तर ससा हा सर्वात बुद्धिमान प्राणी ठरेल. ह्या वाक्याप्रमाणे काय ठरेल ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. सत्यता वेगळी जरी असली तरी इथली तार्किकता आपल्याला पाहणं गरजेचं असतं, तर इथं ससा हा सर्वात बुद्धिमान प्राणी होय. तर ऑप्शन 1 माणूस, 2 बछडा, 3 ससा, 4 कुत्रा. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. प्रश्न क्रमांक 10, 11, 12 व 13 साठी सूचना. विद्यार्थी मित्रो आपल्याला परत एक सूचना दिलेली आहे पुढच्या काही प्रश्नांसाठी. तर प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे आपल्याला दिलेली आहेत, म्हणजेच सहसंबंध या घटकातील हा प्रश्न आहे, किंवा क्रमबद्ध मांडणी किंवा संज्ञा असं आपण त्याला म्हणत असतो. तर त्यांचा एक विशिष्ट संबंध, एक गट तयार होतो. तर या गटात बसणारे पद जे आहे विद्यार्थी मित्रो, म्हणजे पुढचे येणारे चौथे पद जे असणार आहे ते आपल्याला शोधायचे आहे, ते ऑप्शनमधून पाहायचे आहे. तर पैकी पहिला प्रश्न, साखर मीठ धुण्याचा सोडा आणि डॅश डॅश. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 तुरटीची पूड, 2 हळद पूड, 3 तेल, 4 वाळू. तर विद्यार्थी मित्रो हे दिलेले जे घटक आहेत सर्व घटक आपल्याला पाण्यात विरघळताना पाहायला मिळतात, तर तुरटी ही सुद्धा पाण्यात विरघळते ही बाब आपण लक्षात घ्या. तसेच विद्यार्थी मित्रो हे सर्व घटक जे आहेत ते क्रिस्टलाइज फॉर्ममध्ये असतात, म्हणजे ते आपल्याला हाताला चरचर लागतात. तर विद्यार्थी मित्रो ह्या चारही गोष्टी आपल्याला एकत्र, तर तुरटीची पूड आपण त्याला जोडल्यानंतर हे काय होतात, चारही गोष्टी सारख्या होतात, त्यामुळे ऑप्शन 1 तुरटीची पूड आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो वाळू पण आपल्या हाताला चरचर लागते, परंतु आपल्याला माहीत आहे वाळू पाण्यात विरघळत नाही ही गोष्ट लक्षात घ्या, यामुळे आपलं ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कांदा लसूण बटाटे येणारा सहसंबंध शब्द कोणता किंवा संज्ञा कोणती? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 रताळे, 2 मुळा, 3 बीट, 4 आले. तर विद्यार्थी मित्रो बटाटे आणि मुळा ह्या दोघांची आपल्याला भाजी करताना पाहायला मिळते, ऑप्शन 2 मुळा हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तोही त्याच गटातील, म्हणजेच आपल्याला पुढे येणारी क्रमबद्ध आकृती कोणती असा हा प्रश्न आहे. तर आपण इथं पाहू शकता एक पंचकोन दिलेला आहे आणि वरती वर्तुळामध्ये एक चांदणी आहे, स्टार आहे. नंतर काय झालं विद्यार्थी मित्रो दुसऱ्या आकृतीमध्ये त्याची संख्या दुप्पट झाली, वर्तुळामध्ये अगोदर एकच रेषा आपल्याला पाहायला मिळत होती ती दुप्पट झाली, म्हणजे ते परत वर्तुळ विभागलं गेलं. त्यानंतर वरच्या भागाला अर्ध्या एक स्टार आला, परत एक पंचकोन ॲड झाला, म्हणजे इथं ॲडिशन झालं आहे. त्यानंतर परत तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं आहे, पंचकोनाची आणि चांदणीची संख्या परत एक एकने वाढली आहे,
तर विद्यार्थी मित्र चौथ्या आकृतीमध्ये पण सेम तसंच होईल. तर काय होईल त्यामध्ये, परत एक पंचकोन आणि एक चांदणी, म्हणजे आपल्याला त्या सगळ्या बाबी आपल्याला चार चांदण्या आणि चार पंचकोन पाहायला मिळतील. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या पंचकोनाचा वरचं टोक आपल्याला वरच्या बाजूने दिसते, तर विद्यार्थी मित्र ह्याचं टोक खालच्या बाजूने, म्हणजे सेम असंच आपल्याला इथे पंचकोन तयार झालेला पाहायला भेटेल, ज्याचं तोंड खालच्या बाजूने आहे आणि ते आपलं करेक्ट उत्तर असेल. तसेच एक चांदणी आपल्याला इथं वाढलेली पाहायला भेटेल. ऑप्शन चार जो आहे विद्यार्थी मित्रो, तो आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, क्रमबद्ध आकृती याच घटकातून, तर विद्यार्थी मित्रो आकृती कशी चेंज होत चालली ते आपल्याला पाहायचं आहे. बाण जे आहेत ते हॉरिझॉन्टली ते काय होत आहेत विद्यार्थी मित्रो, ऑपोजिट साईडला जात आहेत, त्यानंतर ते व्हर्टिकल झाले म्हणजे उभे झाले, परंतु त्याची जे बाणाचे टोक आहेत ते आपल्याला विरुद्ध दिशेलाच पाहायला मिळत आहेत. तर विद्यार्थी मित्रो येणारं जे ऑप्शन आहे क्रमबद्ध आकृती आहे, तर ते आपल्याला चार नंबरची पाहायला मिळते. बाणाचे टोकं परत व्हर्टिकल होतील, उभे होतील आणि ते विरुद्ध राहतील. तर ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, गहाळ संख्या शोधा. 13, 16, 20, 24, त्यानंतर 25-36, 42. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1, 29, 2, 30, 3, 35, 4, 48. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला गहाळ संख्या यामध्ये काय करायची आहे, शोधायची आहे. तर विद्यार्थी मित्रो पहिल्या दोन संख्या ज्या आहेत त्या संख्येमधील आपल्याला संबंध पाहावा लागेल, तो म्हणजे विद्यार्थी मित्रो इथं काय झालेलं आहे, +3. दुसऱ्या ज्या दोन संख्या आहेत विद्यार्थी मित्रो त्या म्हणजेच 20 आणि 24, यामध्ये काय झालं आहे, +4. म्हणजेच विद्यार्थी मित्रो पुढची जी संख्या आहे त्यामध्ये मग काय होईल, तर +5 होईल, म्हणजे त्याच्यामध्ये +5 होतील. तर विद्यार्थी मित्रो 25+5=30 आपल्याला पाहायला मिळेल. आणि विद्यार्थी मित्रो 30 जे आपलं उत्तर आहे ते आपलं करेक्ट आहे का नाही ह्याचा पडताळाही आपल्याला करता येईल. तर आपण परत पुढची संख्येची जी जोडी आहे त्यासाठी प्लस आपण जर काय केलं, पुढची संख्या म्हणजे 6 केलं, तर 30+6 जर केलं तर विद्यार्थी मित्रो पुढची संख्या आपल्याला पाहायला मिळते, ते आपलं उत्तर आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो ज्या अर्थी हे 36 आपलं उत्तर येतं म्हणजे 30+6, तर विद्यार्थी मित्रो आपलं 30 हेही उत्तर आपलं काय आहे, करेक्ट आहे. ऑप्शन 1, 29, 2, 30, 3, 35, 4, 48. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2, 30 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या आरशे आकृतीची आपल्याला काय करायचं आहे, आरशातील प्रतिबिंब पाहायचं आहे, सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो आपण आकृती इथे पाहू शकता, आरसा इथे ठेवलेला आहे. तर सगळ्या आकृत्या पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 हे आपलं उत्तर येते, उत्तर ठरते. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते पाहू शकता, पडताळू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, खालील अक्षरमालेत ज्याला आपण लेटर सिरीज असं म्हणतो, येणारे पुढचे अक्षर कोणते. तर विद्यार्थी मित्रो एक लेटर सिरीज आपल्याला दिली, ABCD- म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह, त्यानंतर पुढची जी सिरीज आहे आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो इथे काय झाले आहे, एक अक्षर काय झालेलं आहे, लॅप्स झाले आहे, म्हणजे लॉस झाले आहे. ते लॅप्स झालेले लॉस झालेले अक्षर कोणते आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो पुढची आपण सिरीज पाहिली असता आपल्याला सर्व अक्षर क्रमाने आलेले पाहायला मिळतात, म्हणजेच डी नंतर येणारं कोण अक्षर कोणतं असा हा सरळ सरळ प्रश्न आहे. ऑप्शन 1A, 2C, 3E, 4B. तर विद्यार्थी मित्रो एकच अक्षर गायब आहे आणि ते म्हणजेच ई हे होय. ऑप्शन 3E करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न, 1 ते 100 संख्या लिहिताना आपणास किती वेळा 3 लिहावा लागेल. तर विद्यार्थी मित्रो 3 किती वेळा येतो ते आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो प्रत्येक पाड्यामध्ये आपल्याला 3 पाहायला मिळतो. तर आपल्याला माहीत आहे 31चा जो पाडा आहे विद्यार्थी मित्रो त्यामध्ये 3ची संख्या आपल्याला अधिक पाहायला मिळते. सर्व 3ची संख्या आपण एकत्रित केली, त्यांची बेरीज केली, तर विद्यार्थी मित्रो आपल्याला ती संख्या 20 वेळा आलेली पाहायला मिळते. ऑप्शनमध्ये पाहूया 1, 10, 2, 15, 3, 20, 3, 30. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3, 20 हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पुढील घटकामध्ये असंबंधित घटक ओळखा. तर विद्यार्थी मित्रो वर्गीकरणातील हा प्रश्न आहे. तर वेगळा शब्द वेगळी संज्ञा ओळखा या घटकातून आलेला हा प्रश्न होय. गहू, ज्वारी, मोहरी, तांदूळ, राजगिरा. तर विद्यार्थी मित्रो मोहरी हा जो इथं संज्ञा आलेली आहे ही संज्ञा वेगळी आहे, कारण विद्यार्थी मित्रो गहू, ज्वारी, त्यानंतर तांदूळ व राजगिरा ही सर्व धान्यपिके आहेत, हे लक्षात घ्या. धान्यपिके ज्याला आपण सिरियल क्रॉप असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो मोहरी
हे तेलबिया आहे किंवा ऑइल सीड आहे? तर मोहरी हे आपलं उत्तर होय. ऑप्शन एक ज्वारी, दोन राजगिरा, तीन गहू आणि चार मोहरी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन चार मोहरी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एका रांगेत सोहम डावीकडून 13व्या स्थानावर आहे तर उजवीकडून 8व्या स्थानावर आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? तर विद्यार्थी मित्रो, तो एकीकडून म्हणजे डावीकडून 13व्या स्थानावर आहे, इथं तो सोहम व आहे, इथं 13व्या स्थानावर जर असेल आणि इकडून 8व्या स्थानावर असेल, तर विद्यार्थी मित्रो एकूण मुले किती असा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रो एकूण मुले 21 असं होणार नाही, कारण सोहमचं पण आपल्याला स्थान लक्षात धरावं लागेल, म्हणजे 13 अधिक 20 अशा प्रकारे हे काय होईल आपलं उत्तर येईल, म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 20 मुले आहेत. दरवेळेस ही बाब आपण लक्षात ठेवा. तर 31 प्लस 16 असं जरी असेल तर ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्यातून एकाला कमी करायचं, कारण ज्या व्यक्तीचं स्थान विचारलं आहे त्याचं स्थान तिथून वजा होईल आणि विद्यार्थी मित्रो येणारी बाब आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1 21, 2 20, 3 24 आणि 4 19. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, खाली दिलेल्या घनाकृतीमध्ये एकूण किती घन आहेत? तर विद्यार्थी मित्रो आपल्या इथं ठोकळे मोजायचे आहेत किती आहेत, तर आपण इथं पाहू शकता 1, त्यानंतर हा 2 3 4 आणि 5, म्हणजे इथे 5 ठोकळे आहेत विद्यार्थी मित्रो. परत ही एक रांग आपल्याला दिसते त्याची ठोकळ्यांची, म्हणजे परत 5 ठोकळे तिथे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो इथेही परत 5 ठोकळे आहेत, इथे पण 5 ठोकळे आहेत, त्यानंतर इथे पण 5 ठोकळे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो वर मात्र 5 ठोकळे नाहीत हे लक्षात घ्या, म्हणजे 3च ठोकळे आहेत. तर सर्वांची आपल्याला ह्या बेरीज करावी लागेल. 5 अधिक 5 10 15 20 25 आणि अधिक 3 ती झाली 28. तर विद्यार्थी मित्रो 28 एकूण ठोकळे आपल्याला इथे पाहायला मिळतात, ते आपल्याला काय करावे लागतील उत्तरामध्ये शोधावे लागतील. 1 24 2 23 3 28 4 13. तर विद्यार्थी मित्रो लक्षात घ्या, इथं जर आपण ठोकळे पाहिले तर मागचे काही ठोकळे आपल्याला दिसत नाही आहेत, म्हणजे ही जी रांग आहे ठोकळ्यांची ह्यातले पण आपल्याला इकडचे बाकीचे ठोकळे दिसत नाही आहेत, ह्या खालच्या रांगीतले पण आपल्याला बाकीचे ठोकळे दिसत नाही आहेत. तर विद्यार्थी मित्रो 13 ही पण संख्या इथे येते हे लक्षात घ्या, फक्त दिसणारे ठोकळेच नाही तर इथं आपल्याला ज्या अर्थाने दाखवले त्या अर्थी ते ठोकळे तिथे आहेत, म्हणून सर्वांची आपल्याला काय करावी लागेल बेरीज करावी लागेल, ही बाब आपण लक्षात घ्या. अशा प्रकारचे दुसरेही काही प्रश्न आले, वर्तुळ असतील किंवा अजून काही पक्षी वगैरे तसे दिले असतील, तर आपल्याला तिथे ज्याच्या दिलेल्या ज्या बाबी आहेत त्यावरून त्यांची संख्या काय करावी लागेल कॅल्क्युलेट करावी लागेल, मोजावी लागेल. पुढचा प्रश्न, पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, म्हणजेच क्रमबद्धतेतून आलेली आकृती आहे. तर विद्यार्थी मित्रो ही आकृती फिरायला लागली आहे, म्हणजेच काय व्हायला लागले तर इथला जो चौकोन आहे तो आपल्याला इथे खाली गेलेला पाहायला मिळतोय. त्यानंतर परत विद्यार्थी मित्रो आकृती काय झाली, परत फिरली आहे, म्हणजे इकडे फिरल्यानंतर ती तो चौकोन इथं आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता पुढच्या आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रो तो चौकोन काय होईल, वरच्या साईडला आपल्याला गेलेला पाहायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रो सर्व आकृत्या पाहिल्यानंतर ऑप्शन 4ची जी आकृती आहे ती आपली उत्तर आकृती होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तो म्हणजेच दिलेल्या आकृतीचे अचूक प्रतिबिंब शोधायचं आहे आपल्याला. तर विद्यार्थी मित्रो प्रतिबिंब जे आहे ते आरशातील प्रतिबिंब आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. तर आरशातील प्रतिबिंब कोणते असा हा प्रश्न आहे. तर ऑप्शन 2चे प्रतिबिंब आपल्याला करेक्ट प्रतिबिंब पाहता येते. व्हिडिओ पॉज करून आपण प्रत्येक त्याच्या बाबी तपासून पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तंतोतंत आकृती आपल्याला शोधायची आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 ही तंतोतंत आकृती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तंतोतंत आकृती याच गटातून दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तर ह्या आकृतीला तंतोतंत असणारी आकृती कोणती असा हा प्रश्न आहे. ह्या आकृतीमध्ये आपल्याला 2 रेषा पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो, इथेही 2 रेषा आहेत ऑप्शन 3मध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रो त्याच्या डोकीवर असणारा हा गोल आपल्याला पाहायला मिळतोय, वर्तुळ पाहायला मिळतोय आणि इथे असणाऱ्या 2 रेषा आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर इतर आकृत्यामध्ये आपल्याला काही डिफेक्ट पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो सर्व आकृत्यांचा अभ्यास केला असता ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढे आपल्याला अजून एक प्रश्न दिला आहे जो की अक्षरमाला या घटकावर आधारित आहे. तर एका सांकेतिक भाषेत 21 21 म्हणजेच बाबा, 11 21 म्हणजेच आबा, तर त्याच भाषेत नाना हा शब्द आपल्याला कसा लिहिता येईल.
विद्यार्थी मित्रो हाही प्रश्न लेटर सिरीज या घटकातील आहे व या प्रकारचाच प्रश्न आपण अगोदर सांकेतिक भाषेशी निगडीत आलेला पाहिलेला आहे. तर नाना हा शब्द कसा लिहायचा असा हा प्रश्न विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रो 14 नंबरला असलेले यन हे अक्षर व एक नंबरला अक्षर जे आहे ते म्हणजेच ए, म्हणजेच 14 आणि एक अशी ती बाब होईल. तसेच विद्यार्थी मित्रो परत यन आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे 14 घ्यावं लागेल व एक, तर 141 अशी बाब आपल्याला आलेली पाहायला मिळते. ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तार्किकता ज्याला आपण म्हणत असतो त्या घटकातून आलेला पाहायला मिळतो. आपल्याला तर्क करायचा आहे, तर्क लावायचा आहे. तर अ मुलांनी अभ्यास केला, ब पेपर सोपा गेला. तर विद्यार्थी मित्रो या विधानापैकी कारक विधान कोणते, म्हणजे कोणत्या विधानामुळं जे बाब आहे पार पडलेली ती पार पडलेली आहे. तर ऑप्शन एक ब, ऑप्शन दोन अ, तीन अ किंवा ब आणि चार यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्यांनी अभ्यास केला होता म्हणजे मुलांनी अभ्यास केला त्यामुळं पेपर सोपा गेला. तर कारक, कारकला आपण कारण असंही म्हणतो किंवा सबब असंही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो अभ्यास केल्यामुळं पेपर चांगला गेलेला आहे म्हणजे पेपर चांगलं गेल्याची जी क्रिया आहे ती अभ्यास केल्याने घडलेली आहे. तर ऑप्शन दोन अ हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो दिलेल्या संख्यामालेतून चुकीची संख्या ओळखा. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला इथं संख्या दिलेली आहे तर ती चुकीची आहे. तर आधी आपल्याला संख्या मला पाहावी लागेल ती म्हणजेच 48, 24, 72, 34, 108, 54 असे काही अंक आपल्याला दिलेले आहेत विद्यार्थी मित्रो. तर ह्या दोघांमध्ये काय संबंध आहे पहिल्या जोडीमध्ये तो पाहूया. 48, 24 म्हणजेच विद्यार्थी मित्रो ती संख्या दुप्पट झालेली आहे. त्यानंतर 72, 34 ह्या संख्येमध्ये विद्यार्थी मित्रो आपल्याला इथे डिफेक्ट पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढची आपण संख्या पाहूया 108, 54 म्हणजेच विद्यार्थी मित्रो ही पण संख्या दुप्पट आहे. तर ह्या दुप्पट संख्येची ही आपल्याला सिरीज पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला इथं 72 ऐवजी तिथे काय पाहिजे मग 24 आपल्याला माहिती आहे 34 जे आहे विद्यार्थी मित्रो ते तिथं येणार नाही. तर 36ला आपण जर 2 गुणले विद्यार्थी मित्रो तर आपल्याला 72 आलेलं पाहायला भेटतं. म्हणजे 36च्या दुप्पट 72 आहेत. तर इथं 36 पाहिजे होतं पण ते 36 नाही, त्याऐवजी इथं 24 आलेलं आहे. 34 विद्यार्थी मित्रो ते 34 आहे, इथे 34 आलेलं आहे. म्हणजे 34 ही जी संख्या आहे इथली ह्या सिरीजमधली चुकीची संख्या होय. ऑप्शन 1, 54, 2, 34, 3, 108, 4, 48 तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2, 34 ही इथली चुकीची संख्या आहे. ज्यावेळेस आपण तिथं 36 ही संख्या टाकू आणि परत सिरीज लिहू किंवा मांडू त्यावेळेस आपल्याला विद्यार्थी मित्रो सिरीज करेक्ट असलेली पाहायला मिळते. ऑप्शन 2, 34 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो कार्यकर्त्याला नेता म्हटले, नेत्याला आमदार म्हटले, आमदाराला खासदार म्हटले तर मुख्यमंत्री कोण होऊ शकेल. विद्यार्थी मित्रो मुख्यमंत्री कोण होत असतो हे आपल्याला आधी माहीत असणं गरजेचं आहे. ते म्हणजेच विद्यार्थी मित्रो तर विद्यार्थी मित्रो आमदाराला खासदार म्हटले तर आपणास माहीत आहे आमदार मुख्यमंत्री होत असतात. म्हणजेच आमदाराला इथे खासदार म्हटले तर खासदार हे आपलं करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 1 कार्यकर्ता, 2 आमदार, 3 खासदार, 4 नेता. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 खासदार हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न खालील आकृतीत किती वर्तुळे आहेत. विद्यार्थी मित्रो वर्तुळं आपल्याला मोजायची आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. तर विद्यार्थी मित्रो 6 वर्तुळे आपल्याला बाहेरून पाहायला मिळत आहेत. त्यानंतर 7, 8, 9, 10, 11 व 12 12 वर्तुळे विद्यार्थी मित्रो आपल्याला आतून पाहायला मिळत आहेत आणि परत एक सेंटरला एक वर्तुळ आहे. तर विद्यार्थी मित्रो एकूण वर्तुळांची संख्या ही 13 होते. तर ऑप्शनमध्ये आपलं उत्तर पाहूया 1, 12, 2, 13, 3, 14, 4 ऑप्शन 1 रिपीट झाला आहे विद्यार्थी मित्रो तोही 14. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2, 13 हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो पुढील घटकांचा मूल्यानुसार म्हणजेच किमतीनुसार चढता क्रम लावा. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला चढता क्रम मूल्यानुसार लावायचा आहे.
तर चढता क्रमामध्ये आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रो, कमी किमतीची जी वस्तू आहे ती आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळेल आणि सगळ्यात शेवटीला आपल्याला सर्वात महाग वस्तू पाहायला मिळेल. तर सर्व इथल्या बाबी वाचल्यानंतर म्हणजे सुवर्ण, ज्याला आपण सोने असं म्हणतो, लोखंड, चांदी, प्लॅटिनम, तांबे हे विद्यार्थी मित्रो धातू आहेत हे आपणास माहीत आहे. तर लोखंड यापैकी सर्वात स्वस्त आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो तांबे स्वस्त आहे, म्हणजेच लोखंडापेक्षा तांबे महाग आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो तांब्यापेक्षा चांदी महाग आहे, चांदीपेक्षा सोने महाग आहे. तर विद्यार्थी मित्रो सर्वात महाग धातू जगातला आपल्याला माहीत आहे तो म्हणजेच प्लॅटिनम हा होय. तर विद्यार्थी मित्रो याचा जर क्रम पाहिला तर आपल्याला ऑप्शन 2 क्रम पाहायला मिळतो, म्हणजेच 2, 5, 3, 1, 4 असा हा क्रम होय. तर मूल्यानुसार तो आपल्याला क्रम पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे. तर विद्यार्थी मित्रो तो पूर्वेकडे पाठ करून उभा आहे. आपल्याला माहीत आहे आपल्या मोबाईलची आपल्या स्क्रीनची ईस्ट दिशा म्हणजेच आपली उजवा हात होय. तर विद्यार्थी मित्रो ईस्टला तो काय करून उभा आहे तर पाठ करून उभा आहे, म्हणजेच बॅक करून उभा आहे हे लक्षात घ्या. त्याची पाठ ईस्टला आहे तर त्याचं माउथ जे आहे विद्यार्थी मित्रो किंवा त्याला आपण हेड असं म्हणू तर ते वेस्टला आहे, म्हणजे त्याचं तोंड वेस्टकडे आहे ही बाब आपण लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात 2 फिरला. तर विद्यार्थी मित्रो त्याची उजवी बाजू कोणती असेल ही बाब आपण लक्षात घ्या. तर त्याचा पलीकडचा जो हात आहे तो उजवा हात आहे, तर आपल्याकडचा खालचा जो हात आहे विद्यार्थी मित्रो त्याचा डावा हात आहे ही आपण गोष्ट लक्षात घ्या. कारण त्याचं तोंड जे आहे ते इकडच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच वेस्ट साईडला पाहायला मिळते. तर तो उजव्या बाजूला काटकोनात 2 वळला. तर विद्यार्थी मित्रो 2 फिरला किंवा वळला तर काय होईल माहिती आहे का? तर काटकोनात फिरल्यानंतर पहिल्यांदा तो ज्यावेळेस फिरेल तर त्याचं जे तोंड आहे विद्यार्थी मित्रो ते साऊथला जाईल. परत तो डबल फिरला तर त्याचं तोंड जे आहे ते ईस्टला जाईल. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असणार आहे? तर विद्यार्थी मित्रो ते ईस्टला असणार आहे. आणि आता ईस्टला त्याचं तोंड आहे म्हणजे त्याची बॅक जी आहे तर ती विद्यार्थी मित्रो वेस्टला असणार आहे. तर ह्या बाबी त्या अनुषंगाने आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर ईस्ट म्हणजेच पूर्व हे आपलं उत्तर होय. ऑप्शन 1 पश्चिम, 2 दक्षिण, 3 पूर्व, 4 उत्तर. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 पूर्व आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, अनुष्काला आर्यापेक्षा अधिक पण अबोलीपेक्षा कमी गुण मिळाले. विद्यार्थी मित्रो सिक्वेन्स इथं लक्षात घ्यायचा आहे. अनुष्काला काय झालेलं आहे? आर्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत, म्हणजेच अनुष्का जी आहे ती आर्याच्या पुढं आहे. म्हणजे आपण इथं आर्याला 1 गृहीत धरू, अनुष्काला 1 गृहीत धरू, आर्याला आपण 2 गृहीत धरू, पण अबोलीपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. तर विद्यार्थी मित्रो अनुष्का आपली टॉपला होती आतापर्यंत, पण तिच्या पुढे एक टॉप आपल्याला मिळाली ती म्हणजेच अबोली. अबोलीपेक्षा कमी गुण मिळाले आहेत, म्हणजेच अबोली आता टॉपवर आहे हे लक्षात घ्या. तर शेवंतीला आर्या इतकेच, आर्या टॉपला नव्हती, ती अगोदर 2 होती, नंतर 3 गेली. आर्या इतकेच पण चमेलीपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आहेत विद्यार्थी मित्रो? आर्या तिच्यापेक्षा गुण कमी कोणाला मिळाले आहेत? तर शेवंतीला मिळाले आहेत. शेवंतीचे गुण जे आहेत ते तिच्यापेक्षा जास्त गुण चमेलीला मिळाले आहेत. तर विद्यार्थी मित्रो चमेलीला जरी जास्त गुण मिळाले असले तरी तिला अनुष्का इतके गुण मिळालेले नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे ह्या सर्वजणी खालीच आहेत. तर विद्यार्थी मित्रो आर्यापेक्षा पुढं असणारी अबोली ही 1 आहे. तर ऑप्शनमध्ये आपल्याला अबोली शोधायची आहे. कोणत्या नंबरला आहे? 1 आर्या, 2 अबोली, 3 शेवंती, 4 अनुष्का. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 अबोली करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की आपल्याला प्रश्नामध्ये त्यांनी दाखवला आहे, आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. तर विद्यार्थी मित्रो आपण सर्व बाबी पाहिल्यानंतर आपल्याला आरशामध्ये दिसणारी जी प्रतिमा आहे तर ती ऑप्शन 4 पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 कशामुळे आहे? तर इथे जो डार्क असलेला चौकोन जो आहे विद्यार्थी मित्रो त्याच्याखाली परत आपल्याला 2 इथे दिसत आहेत जे की डार्क नाहीत. तर विद्यार्थी मित्रो त्या चौकोनांची संख्या जी आहे ही आपल्याला करेक्ट आकृती शोधण्यास मदत करते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, वेगळे पद आपल्याला शोधायचं आहे, म्हणजेच वेगळी असणारी संज्ञा, वेगळी असणारी आकृती कोणती असा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रो सर्व आकृतीचे आपण निरीक्षण केले असता आपल्याला एक बाब पाहायला मिळते,
तीन नंबरची जी आकृती आहे म्हणजे चेहरा जो आहे विद्यार्थी मित्रो, त्यातले हे जे कर्ण कुंडल जे आहेत ज्याला आपण कानातले असं म्हणतो, तर विद्यार्थी मित्रो त्या कानातल्यामध्ये आपल्याला इथे वरती गोल आणि खाली अशा प्रकारची रेष पाहायला मिळते, तर इतर कानातल्यामध्ये आपल्याला खाली गोल पाहायला मिळते, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यामुळे आकृती क्रमांक 3 ही बाब काय आहे, वेगळी आहे, तो घटक वेगळा होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला घनाकृती ठोकळी किती हे शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो आपण मगाशी जसे ठोकळे मोजले, घन मोजले, त्याचप्रमाणे हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रो तुम्ही पाहू शकता 1, 2, 3 ठोकळे आपल्याला सुरुवातीला इथे पाहायला मिळत आहेत, त्यानंतर 4 इथे इथे 3च आहेत हे लक्षात घ्या, त्यानंतर इथं पण 3च आहेत, त्यानंतर इथेही 3च आहेत, त्यानंतर इथेही 3च आहेत, त्यानंतर इथे पण 3च आहेत, आणि शेवटी मात्र 3 नाहीत, तो 1च आहे. तर विद्यार्थी मित्रो याप्रमाणे आपल्याला त्याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. हे सुरुवातीचे 3 आणि 3 6, त्यानंतर 9 12, त्यानंतर 15, त्यानंतर 18, आणि शेवटचा जो वेक आहे विद्यार्थी मित्रो तो 19. तर ऑप्शन 1 7 2 19 3 16 4 20. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 19 हे आपलं करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो हे लपलेले ठोकळे पण आपल्याला काय करायचे आहेत, सांगायचे आहेत. ज्या अर्थी ज्या रांगा आहेत